चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सय्यद हैदर रज्जा यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. सय्यद हैदर रज्जा यांचा जन्म 1922 फेब्रुवारी या दिवशी झाला. रज्जा यांच्या आईचं नाव ताहिरा बेगम व वडिलांचं नाव सय्यद मोहम्मद. सय्यद मोहम्मद हे जिल्हा उप वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. बाबरिया जिल्हा मंडाला या छोट्या गावामध्ये त्यांचा जन्म आपणास लक्षात येतो. तर मित्रांनो, सय्यद ज्यावेळेस आपल्या भारत देशाची फाडणी झाली त्या फाडणीच्या काळामध्ये त्यांना पाकिस्तानला जावं लागलं. तदनंतर सय्यद यांनी काही काळ फ्रान्सला राहिल्यानंतर भारतामध्ये त्यांनी पुनःच येणं केलं, ते 2007 मध्ये. तर 2007 मध्ये अजिंठा लेणी व वेरूळ लेणी ह्या ठिकाणी भेटी देऊन त्यांनी त्या ठिकाणी बिंदूची निर्मिती कशी होते किंवा बिंदूवर त्यांनी जोर दिला आणि बिंदूवर आधारित त्यांनी चित्र निर्मित करायला सुरुवात केली. बिंदूला त्यांनी आपला केंद्रबिंदू मानून बिंदूच्या आधारावर चित्रांची निर्मिती करून पुढे त्यांनी सांस्कृतिक आध्यात्मिक अशा प्रकारचे भौमितिक चित्र तयार करण्यासाठी त्रिकोण, आयत, वर्तुळ अशा प्रकारची चित्र त्यांनी रंगवले. आणि ज्यावेळेस रज्जा यांचे चित्र जगामध्ये प्रसिद्ध झाले, हिज ऑल पेंटिंग्स आर डिपेंड ऑन ही इन हिज इनर माइंड. सो रज्जा डेव्हलप हिज पेंटिंग फ्रॉम व्हेरी स्मॉल डॉट. तर छोट्याशा बिंदूला त्यांनी महत्त्व दिलं आणि त्या बिंदूच्या आजूबाजूला असणारी चित्रछटा, त्या चित्रछटावर त्यांनी लक्ष केंद्रित करून बिंदूला ब्लॅक बिंदू जो होता, काळा बिंदू, त्याला महत्त्व मानून त्यांनी त्या बिंदूच्या आधारावर आपली पेंटिंग्स डेव्हलप केली. म्हणून ह्या महान अशा रज्जा यांच्या कार्याला आपण सलाम करूया.